येवला शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी आदिवासी नृत्य सादर करत येवल्यातील आदिवासी बांधवांनी हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी या उत्सवाला हजेरी लावत जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा देखील दिल्या. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन हा संयुक्त राष्ट्राने किंवा युनोने 9 ऑगस्ट 1994 साली हा स्थापन केला होता. का जंगल जमीन ही जगली पाहिजे, त्यासाठी जंगल जमीन जगण्यासाठी आदिवासी जगला पाहिजे आणि आदिवासींची संस्कृती ही जोपासल्या गेली पाहिजे. त्यामुळे युनोने ज्यावेळेस 9 ऑगस्ट 1994 साली हा निर्णय घेतला का प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये आदिवासी जगलं तर संस्कृती जगेल, संस्कृती जगली तर जंगल जगतील आणि जंगल जगले तर संस्कृती जग जगेल. त्याच्यामुळे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करायला संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला आहे. त्यानंतर आम्ही आज येवल्यामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करतो. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासींची परंपरा किंवा आदिवासी महापुरुषांनी ह्या भारत देशासाठी काय केले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तसेच काहींनी या देश स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप मोठे बलिदान दिले, तसेच या कार्यक्रमाअंतर्गत समाज प्रबोधन, शिक्षा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, सर्वांना समानता दिलेली, या माध्यमातून आम्ही आदिवासी आज कुठं शिक्षणाच्या लाटेत येतो आहे आणि त्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेतो आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन येवला शहरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने खऱ्या अर्थाने आदिवासी क्रांतिवीर उमाजी नाईक तंट्या भिल, गुलाबराव नाईक, खोजा नाईक, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे असे अनेक क्रांतिवीरांनी डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये, महामार्गावर इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले, हजारोचे संख्येने इंग्रजांना मारले आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे बलिदान दिले. अशा आमच्या क्रांतिवीरांना कोटी कोटी प्रणाम.